नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मित्रांनो, उत्सव रंग यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, 12 फेब्रुवारी शनिवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे माघ शुक्ल एकादशी। या एकादशीला जया एकादशी असं संबोधलं जातं। धार्मिक मान्यतेनुसार जया एकादशीचं व्रत केल्याने माणसाला मुक्ती मिळते, पाप कष्टांपासून सुटका मिळते, तसंच जीवनातील सर्व आर्थिक संकट दूर होतात। मित्रांनो, जी व्यक्ती हे व्रत नियमाने करते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणतीही संकट जास्त काळ टिकून राहत नाही, धनसंबंधित कोणतीही समस्या त्या व्यक्तीच्या जीवनात येत नाही। त्यामुळे आपण सुद्धा ही जया एकादशीचं व्रत नक्की करा। जी व्यक्ती या दिवशी श्री विष्णूंसहित माता लक्ष्मीचं पूजन करते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी धन पैसा ऐश्वर्य भरभरून वाहतं, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते, माता लक्ष्मी अशा घरामध्ये स्थायी रूपाने वास करते, अर्थात त्या घरामध्ये पैसा येतो आणि तो टिकून राहतो। हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यामध्ये त्या घरातील व्यक्तींना यश मिळतं। तर अशा या एकादशी तिथीस सकाळी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू आपल्याला टाकायची आहे। मित्रांनो, ही वस्तू कोणती आहे हे पाहण्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही उत्सवरंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करा, यामुळे आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आता पाहूया आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू आपल्याला टाकायची आहे। मित्रांनो, ती वस्तू आहे तुळशीपत्र। तुळस ही श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते। ज्या घरामध्ये तुळस लावली जाते आणि त्या तुळशीची नित्यनेमाने पूजा केली जाते त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा उरत नाही, तसंच अशा घरामध्ये आजारपण सुद्धा टिकत नाही। तर अशा पवित्र तुळशीची 4 ते 5 पानं आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत आणि या पाण्याने स्नान करायचं आहे। मित्रांनो, यामुळे तुमचं तन तर शुद्ध होईलच पण तुमचं मन सुद्धा निर्मळ बनेल। मात्र लक्षात ठेवा की ही तुळशीपत्र एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही तोडायची नाहीत, एक दिवस आधीच ही तुळशीपत्र तोडून ठेवावीत। तर मित्रांनो, या जया एकादशीला हा छोटासा उपाय नक्की करून पहा, तुमच्या जीवनामध्ये सुख शांती धन संपत्ती नक्की येईल। आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता अवश्य लिहा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।